गेली दोन वर्ष आपण सर्व लोक सातत्याने कोविडशी झुंजतो आणि कोविडमुळे एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड विपरीत असा परिणाम झाला. खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीचा सामना करावा लागला, अनेकांच्या रोजगारावर संकट उभं राहिलं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस तयार करून आणि त्या माध्यमातून आपला व्यापार उद्योग कसा जगेल असा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरू केली. खर तर भारतासारख्या इतक्या प्रचंड महाकाय देशामध्ये लसीकरणाची मोहीम राबवणं हे अत्यंत कठीण होतं, पण भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं असेल तर भारताने स्वतःच्या आता 4 लसी आपण तयार केल्या आणि या 4 लसी तयार झाल्यामुळे इतर देशांवर जे काही आपलं अवलंबित्व होतं ते पूर्णपणे संपलं. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की जर या लसी आपण भारतात तयार केल्या नसत्या, ही दूरदृष्टी जर माननीय पंतप्रधानांनी दाखवली नसती तर अमेरिकेसारख्या इंग्लंड सारख्या देशांनी आपल्याला सांगितलं असतं आमचं लसीकरण पहिले आम्ही संपवू आणि त्यानंतर तुम्हाला लसी देऊ आणि कदाचित आपल्या इथली मृत्यूची संख्या ही सातत्याने वाढत गेली असती आणि आपण परमनंट लॉकडाऊन मध्ये गेलो असतो अशा प्रकारची अवस्था तयार झाली असती. पण ही दूरदृष्टी दाखवल्यामुळे आपल्या इथे मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्शन सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोक याच्याबद्दल संभ्रम व्यक्त करत होते की प्रोडक्शन कॅपॅसिटीच नाही आहे, कसं होणार कसं होणार कसं होणार. पण आपल्याला कल्पना आहे की आता ज्यांची पहिली लस झालेली आहे अशा 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लसीकरण आपण करू शकलो आहे आणि त्याच्यासोबत दुसरी लस झालेली अजून 15 कोटी, रोज याच्यामध्ये 70 लाख ते 1 कोटी लोकांची भर पडते आहे. आणि जे आपण टार्गेट ठरवलं होतं की डिसेंबर पर्यंत किमान या ठिकाणी जे एलिजिबल 90 कोटी लोक आहेत की ज्यांना लस देणं अत्यंत गरजेचं आहे ते आपण पूर्ण करू शकू आणि या कोविडच्या महामारीतून आपण बाहेर पडू शकू.